नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी प्रत्येका डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये अपसाईडला डाऊनसाईडला कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते, मार्केटचा टेक्निकली सपोर्ट आणि रेझिस्टन्स कुठे आहे याची चर्चा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत असतो. मित्रांनो, आज मी बँक निफ्टीचे जे तुम्हाला कॉल दिले होते ह्या कॉलचा परफॉर्मन्स पहिल्यांदा काय करा तुम्ही त्या ठिकाणी बघून घ्या, त्यामुळे तुम्हाला माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जो आहे तो जॉईन करण्यासाठी जास्त मदत होईल. आज मित्रांनो बँक निफ्टी मध्ये जो आहे तो काय झालाय त्या ठिकाणी एक सेल जो आहे तो दिसून आलेला आहे, त्याचबरोबर निफ्टीमध्ये देखील ऑलमोस्ट 1% फॉल जो आहे तो आलेला आहे आणि बँक निफ्टीमध्ये कम्पॅरेटिव्हली जास्त मोठा फॉल जो आहे तो दिसून आलाय. म्हणजे बँक निफ्टीमध्ये ऑलमोस्ट त्याच्या लाईफ हाय पासून 500 पॉईंटपेक्षा जास्तीचा जो आहे तो काय झाला त्या ठिकाणी करेक्ट झालेला, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, आज मी सकाळी कुठले कुठले कॉल दिले होते हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी समजून घ्या, कारण का मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मित्रांनो, एक दुपारी एक लेवल पण मी तुम्हाला टाकली होती, बाबा मार्केट जर ह्या लेवलच्या खाली गेलं तर एक हेवी सेल ऑफ जो आहे तो आपल्याला बघणं अपेक्षित आहे सांगितलं होतं आणि एक्झॅक्ट तसंच मार्केटमध्ये आज काय झालं मित्रांनो त्या ठिकाणी घडलेलं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, आज 8 जुलै आहे, मी सकाळी पहिला कॉल जो आहे तो बँक निफ्टी 35,600 सीईमी 222 वरून काय केला होता त्या ठिकाणी बाय करा सांगितलं होता, त्याचा स्टॉप लॉस मित्रांनो 200 रुपयाचा दिला होता, म्हणजे 22 पॉईंटचा आपला एसएल होता. त्यानंतर हा मित्रांनो ऑप्शन आपला ऍक्टिव्ह झाला 9:22 काय झालं होतं त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झाला होता, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी 1 मिनिटामध्ये लगेच ऍक्टिव्ह झाला आणि तुम्ही देखील सर्वांनी अलर्ट राहून लगेच एंट्री त्यामध्ये घेतली होती. त्यानंतर मित्रांनो हा ऑप्शन 274 हाय जो आहे तो काय केला होता त्या ठिकाणी केलेला, हे पहिल्यांदा लक्षात, म्हणजे 222 ते 274 ची मुवमेंट आहे ते आपल्याला पहिल्या कॉलमध्ये काय झाली होती त्या ठिकाणी मिळाली होती. आणि मी त्यानंतर देखील सांगितलं की बाबा बँक निफ्टी जो आहे तो साईडवेज आणि तुम्ही छोटे छोटे पॉईंट घेऊन काय करा मार्केटमध्ये ट्रेड करा असं. पण मित्रांनो मी 9:38 मित्रांनो टायमिंग खूप महत्वाचं मॅटर करतं माझ्यासाठी, ओके मी काय सांगतो टायमिंग खूप महत्वाचा, 9:38 मी टेलिग्रामला आपल्या प्रीमियम चॅनलला सांगितलं होतं बाबा बँक निफ्टी 35,800 काय झालं रेजिस्टन्स झाला. मित्रांनो बँक निफ्टी 9:38 कुठं होता हे पहिल्यांदा काय करा तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या. हे जर तुम्ही समजून घेतलं की बाबा 9:38 बँक निफ्टी कुठं होता नेमका, तर मित्रांनो बघा आज सकाळी बँक निफ्टी 9:38 मित्रांनो 35,700 आसपास होता, 9:35 बँक निफ्टी 35,779 होता. आणि मित्रांनो सकाळी मार्केट ओपन झाल्या ओपन इंटरेस्ट मध्ये जो चेंज झाला होता ज्या पद्धतीचं सेटअप झालं होतं त्यानुसार मला क्लिअरली दिसलं होतं की बाबा 35,800 बँक निफ्टीनं रेझिस्टन्स तयार केला. आणि मी त्याच वेळेला तुम्हाला सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टी 35,800 रेजिस्टन्स आहे, त्यानंतर लगेच 36,000 रेजिस्टन्स आहे, म्हणजे मार्केटनं खूप जवळजवळ 2 मोठे रेजिस्टन्स तयार केले. आणि मित्रांनो सर्वात मोठा गेम चेंजर जो डेटा होता तो होता बँक निफ्टी 35,700 सपोर्ट, म्हणजे 800 रेजिस्टन्स 700 सपोर्ट, पण 2 स्ट्रॉंग रेजिस्टन्स हे अपसाईड होतं. त्याच वेळेला माझ्या लक्षात होतं की बँक निफ्टी आज वर जाणार नाही आणि मार्केट जास्त तर वेळ काय करेल 100 पॉईंटच्या रेंजमध्ये ट्रेड करेल. आणि मी मित्रांनो जो पहिला कॉल दिला होता 35,600 जो कॉल ऑप्शन दिला होता त्यामध्ये काय केलं होतं या ठिकाणी लोकांनी खूप चांगला प्रॉफिट जो आहे तो एक जणाने काय केलं होतं त्या ठिकाणी कमवलं होतं, हे पहिल्या लक्षात, म्हणजे 17,000 ऑलमोस्ट प्रॉफिट होता. त्यानंतर बाकीच्या लोकांचे प्रॉफिट आहेत मित्रांनो. त्यानंतर मी बँक निफ्टी 35,900 फी 205 वरून बाय करायला सांगितलं होता 10:16 वेट फॉर ऍक्टिव्ह. मित्रांनो तो ऍक्टिव्ह झाला, त्यानंतर 205 ते 227 आणि 227 गेल्यानंतर मित्रांनो आपण बऱ्याच लोकांची तिथं प्रॉफिट बुक करून बाहेर पडलो, कारण का मार्केट तिथं रिव्हर्स केलं होतं आणि ऑलमोस्ट 207-8 असताना मी तुम्हाला एक्झिट करायचं आहे. आणि त्यानुसार मित्रांनो तरी पण लोकांनी जास्त क्वांटिटी घेऊन प्रॉफिट जो आहे तो बऱ्यापैकी काय केला होता बऱ्याच लोकांनी अर्न केलं होतं, म्हणजे पहिल्या कॉलवरती पहिल्या 2 कॉलवरती कुणी 500 कुणी 700 कुणी 800 900 1500 1400 या पद्धतीचा प्रॉफिट मित्रांनो लोकांनी अर्न केला होता, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो माझ्यासोबत जर जोडला तर तुमचा प्रॉफिट किती होईल मी नाही सांगू शकत, पण मित्रांनो मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की तुमचा लॉस जो आहे तो काय होऊ शकतो त्या ठिकाणी या ठिकाणी कमी होऊ शकतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो यानंतर जो मी डेटा शेअर केला होता एक लेवल शेअर केली होती काय सांगितलं होतं हे पहिल्यांदा समजून घ्या. तर मित्रांनो मी सांगितलं होतं की बाबा या ठिकाणी एक मेसेज टाकला होता मित्रांनो 10:51 एक मेसेज टाकला होता आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि तिथं रॉकेट टार्गेट आणि रेड अलर्ट मी तुम्हाला दिला होता. बिग मूव्ह ओनली बिलो 35,455 बँक निफ्टीमध्ये 35,455 खाली गेल्यानंतर एक मोठी रॅली येणार आहे. मी काय केलं होतं 10:51 सांगितलं होतं मित्रांनो. आणि त्यानंतरचा जर तुम्ही डेटा चेक केला तर बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीची मुवमेंट आले हे तुम्ही देखील स्वतः काय केलं त्या ठिकाणी बघितलेलं आहे, हे पहिल्यांदा लक्षात. बघा ही लेवल आहे, चार्ट देखील मी शेअर केला होता मित्रांनो. या चार्टमध्ये क्लिअरली आपली लेवल बँक निफ्टीनं ब्रेक केल्या हेवीली फॉलो होतं आणि मार्केटने एक्झॅक्ट डॉट मित्रांनो आपल्या लेवलला काय केलं होतं या ठिकाणी सपोर्ट देखील मार्केटमध्ये घेतला होता, हे पहिल्यांदा लक्षात. आपला जो सपोर्ट होता मित्रांनो बँक निफ्टीचा हा कितीला दिला होता मी सपोर्ट आजचा, तर मित्रांनो मी जो सपोर्ट दिला होता तुम्हाला 35,450
की रेंज काय सांगितलं मित्रांनो, मी तुम्हाला सपोर्ट आहे म्हणून सांगितलं होतं. मार्केट जर ह्याच्या खाली गेलं तर एक मोठा फॉल आपल्याला अपेक्षित आणि डॉट मित्रांनो 200 पॉईंटचा मार्केटमध्ये फॉल जो आहे एक जबरदस्त स्पीडनं काय झाला त्या ठिकाणी आला आणि इथं लोकांनी एवढा जबरदस्त प्रॉफिट कमवला की कारण की मी ह्या वेळेला मार्केटमध्ये अवेलेबल नव्हतो, माझ्या पर्सनल कामामुळे मी थोडं बाहेर होतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे मी इथं सांगायला तुम्हाला उपलब्ध पण तुमची जी जुनी लोक आहेत ऑलमोस्ट जे पाठीमागच्या 1 वर्ष 1.5 वर्ष पाठीमागच्या काही महिन्यापासून जी लोक माझ्यासोबत त्यांना माहित आहे की बाबा मी एकदा लेवल टाकली ती लेवलला मार्केट होल्ड जर केलं एकतर मार्केट तिथून यू टर्न घेते नाही तर तिथं मोठा फॉल होतो हे माहिती आहे. आणि एक्झॅक्ट मित्रांनो एखादं मार्केट माझ्या लेवलला 35,450 खाली बिग फॉल आहे सांगितलं होतं आणि मार्केट मित्रांनो तिथं ऑलमोस्ट 1 तास माझी रेंज मार्केटनं होल्ड केली होती आणि त्यानंतर जसा मार्केटचा सपोर्ट ब्रेक झाला मार्केटमध्ये एक मोठा फॉल जो आहे तो काय झाला मित्रांनो त्या ठिकाणी डाऊन साईडला दिसून आला आपल्याला. आणि या ठिकाणी मी सांगितलं होतं 10:01 त्यानंतर तो फॉल आला. त्यानंतर पूर्वीच्या कॉलवर लोकांनी बऱ्यापैकी प्रॉफिट अर्न केला होता. मित्रांनो तुम्हालाही अशा पद्धतीचा प्रॉफिट अर्न करायचा असेल, मार्केटमधून पैसा कमवायचा असेल, स्वतःचा इन्कम सोर्स वाढवायचा असेल तर मित्रांनो तुम्ही जरूर आपला टेलिग्राम चॅनल जो आहे प्रीमियम टेलिग्राम चॅनल काय करू शकता त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. हा टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये जायचं. झिरोदा अपस्टॉक अलिस ब्लूची एक लिंक आहे त्याच्या मार्फत काय करा तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा आणि हे डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर जस्ट तुम्हाला सांगा मी तुम्हाला टेलिग्रामला ऍड करतो लाईव्ह तुम्हाला फ्री मध्ये बँक निफ्टीचे कॉल भेटतील. मित्रांनो जर तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करायचं नसेल तर प्रीमियम सर्व्हिस देखील उपलब्ध आहे. फक्त 2,000 रुपये मंथली प्रीमियम पे करा आणि त्याच्या साईडने तुम्ही देखील काय करू शकता त्या ठिकाणी आपल्या प्रीमियम चॅनल जॉईन करून त्या ठिकाणी कंटिन्यू करू शकता. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात एक जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो मित्रांनो आपल्या ग्रुपमधल्या ऑलमोस्ट बऱ्याच लोकांनी काय केलाय त्या ठिकाणी अर्न केलाय. कुणी 22,000 कुणी 23,000 कुणी 30,000 कुणी 3,000 2,000 कुणी 200 पण प्रॉफिट अर्न केलं. म्हणजे त्यांनी पहिले 2 कॉल घेतले आणि ज्यांना लेवलवरती काम करता आलं नाही त्या लोकांचा प्रॉफिट थोडा काय या ठिकाणी क्लिअरली कमी असलेलं दिसून येते. पण मित्रांनो स्वतः पण डिसिजन घ्यायला काय करा तुम्ही त्या ठिकाणी शिका. खूप जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो मार्केट काय करत असतो तुम्हाला त्या ठिकाणी देत असतो हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे चांगला प्रॉफिट जो आहे तो काय केला या ठिकाणी लोकांनी अर्न केलेला हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके 23,700 ओके लास्टचा हा स्क्रीनशॉट आहे. ओके तर मित्रांनो या पद्धतीचा आपला सर्व्हिस आहे या पद्धतीचं आपण गायडन्स करतो. ओके नो प्रॉब्लेम मित्रांनो. आता तुमच्यासाठी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा काय तुम्हाला जर बँक निफ्टी मध्ये ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करून जर पैसा कमवायचा असेल तर एक नियम कायमचा लक्षात ठेवा. एनी हॅव काय जरी झालं तर 20 पॉईंटच्या वर स्टॉप लॉस ठेवू नका. पोझिशन साईज कायम एक ठेवा. याच्यावर जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला डेफिनेटली खूप चांगला फायदा होऊ शकतो. आणि मार्केटमध्ये जोपर्यंत मोमेंटम जनरेट होत नाही तोपर्यंत काय करू नका. पहिली गोष्ट अशा लेवल डिफाईन करा जसं की बघा माझी लेवल 1 तास 1.5 तास 2 तास मी अगोदर सांगितलं होती बाबा हे लेवल आहे इथून मार्केट जर खाली गेलं तर मार्केटमध्ये फॉल येणार आहे. म्हणजे ह्याचा बेनिफिट काय झाला तुम्हाला सर्व लोकांना मार्केट ब्रेक झालं मार्केटमध्ये फॉल आला आणि तुम्ही तिथं चांगला प्रॉफिट काय केला अर्न केला. मित्रांनो उद्या जर आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल आणि उद्या जर आपल्याला मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल तर उद्यासाठी मित्रांनो कुठली लेवल बँक निफ्टीसाठी महत्वाची आहे हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो बँक निफ्टीसाठी मी अगोदरपासूनच खूप पाठीमागच्या व्हिडिओपासून सांगतोय बँक निफ्टीसाठी 35,800-35,000 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. तो ऑप्शनचा रेजिस्टन्स आहे मंथली ऑप्शनचा रेजिस्टन्स देखील त्या ठिकाणी आहे. मग मित्रांनो या सिनारीवरती जर तुम्हाला उद्या बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं असेल उद्या मित्रांनो फ्रायडे आहे हे पहिल्यांदा विसरू नका तुम्ही. ओके आणि फ्रायडे फॅक्टरला बऱ्याच वेळेला मार्केट जे आहे ते थोडं जास्त ऍक्टिव्हली काय करतं त्या ठिकाणी काम करत असतं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो इथे एक बँक निफ्टीमध्ये ट्रेंड लाईन आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या फ्रायडेला जर मार्केटने ही ट्रेंड लाईन ब्रेक केली परत डाऊन साईडला तर मित्रांनो एक मार्केटमध्ये मोठा फॉल जो आहे तो काय होऊ शकतो त्या ठिकाणी जनरेट होऊ शकतो हे पहिल्यांदा. कारण का ज्या पद्धतीचं प्राईस ऍक्शन ज्या पद्धतीचं सेटअप तयार झाले मार्केट ऑलरेडी डाऊन ट्रेंड मध्ये होता आता तिथून मार्केट काय करणार या पद्धतीचं अपसाईडला प्राईस ऍक्शन सुरू आहे. मग मार्केट उद्या काय करू शकतो मित्रांनो हा तिचा कोरम पूर्ण करण्यासाठी मार्केट खाली आले मार्केट इथं सपोर्ट घेऊन जर वरती निघालं उद्या इथून जर वरती निघालं तर मित्रांनो उद्या 35,750 वरती जर बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर एक चांगली मुवमेंट तुम्हाला काय होऊ शकते 36,000 पर्यंत किंवा 35,800 पर्यंत भेटू शकते. म्हणजे मित्रांनो मार्केट ह्या ठिकाणी रेजिस्टन्स फेसला आहे. म्हणजे राईज ऑन सेल ची पॉलिसी काय करू शकता तुम्ही या ठिकाणी अवलंबू शकता. मित्रांनो उद्या बँक निफ्टीमध्ये एक रेंज आहे ही रेंज लक्षात ठेवा. मित्रांनो उद्या बँक निफ्टी जोपर्यंत एका लेवलच्या खाली जाणार नाही हा ओके उद्या मित्रांनो बँक निफ्टी 34,955 जर खाली निघाला बघा मी काय सांगतोय बँक निफ्टी जो आहे हा काय म्हणतोय मी बँक निफ्टी 34,955 जर खाली निघाला तर तुम्हाला काय करायचं बँक निफ्टीला त्या ठिकाणी मित्रांनो सेल करायचं हे पहिल्यांदा. मित्रांनो तुम्ही जर इथं बँक निफ्टीला सेल केलं
तर डेफिनेटली मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टी मध्ये पहिलं टार्गेट जे आहे ते भेटेल 34,551 चं पहिलं टार्गेट भेटेल. 34,551 हे काय होईल तुम्हाला टार्गेट वन जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी स्क्रीनवरती येताना दिसून येईल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि समजा मार्केट जर मित्रांनो त्याच्या खाली फॉलला सुरुवात झाली तर डेफिनेटली मार्केट मित्रांनो 33,962 पर्यंत देखील काय होऊ शकतं त्या ठिकाणी येऊ शकतं. काय येऊ शकतो 33,962 पर्यंत देखील मार्केट जे आहे ते टी टू साठी टार्गेट टू साठी येऊ शकते. याचं रिझन असं की मित्रांनो उद्या फ्रायडे आहे आणि बऱ्याच वेळेला मार्केट जे आहे ते फ्रायडेला तुमच्या सर्व इस्टिमेटच्या पलीकडे काम करण्याचा प्रयत्न करत असतं आणि मोठी रेंज जे आहे ती काय करत असतं त्या ठिकाणी ब्रेक करण्याचा प्रयत्न करत असतं. हे पहिल्या मित्रांनो बँक निफ्टी मध्ये अपसाईडला एवढं म्हणावं असं टेक्निकल सेटअप नुसार पोझिशन तयार नाहीये पण तरी पण मार्केट मित्रांनो उद्या जर अपसाईडला ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर तुम्हाला कुठून ट्रेड भेटू शकतो उद्या. तर मित्रांनो पहिला ट्रेड जो तुम्हाला भेटेल या ठिकाणी साधारणतः 35,540 वरती गेल्यानंतर. तुम्हाला जर कॉल साईडला ट्रेड घ्यायचा असेल बँक निफ्टी मध्ये तर बँक निफ्टी बाय करा. कुठून बँक निफ्टी बाय करा 35,544 वरती जर बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर तुम्हाला एक चांगली मुवमेंट मिळेल. त्या ठिकाणी 35,744 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. मित्रांनो दुसरं टार्गेट तुम्हाला साधारणतः 35,960 पर्यंत टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं त्या ठिकाणी अपसाईडला भेटू शकतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ह्या टार्गेट साठी काय करू शकता तुम्ही उद्या बँक निफ्टी मध्ये ट्रेड करू शकता. मित्रांनो बँक निफ्टी हा टेक्निकली जर बघितला तर जास्त स्ट्रॉंग आहे निफ्टीशी तुलना. कारण का निफ्टी मध्ये कुठलाही वीकनेस नाही पहिल्यांदा लक्षात घ्या. मी जरी स्ट्रॉंग म्हणत असतो तर निफ्टी वीक नाही हे पहिल्याला. कारण निफ्टी मध्ये कसं आहे सेक्टर बाय सेक्टर रॅली येते आणि निफ्टी मध्ये सहजशी फॉल येत नाही. निफ्टी कंटिन्यू अपसाईडला होल्ड होतोय पण बँक निफ्टी मध्ये बऱ्याच वेळेला वीकनेस क्रिएट होऊन खाली होतो. पण मित्रांनो समजा बँक निफ्टी जर उद्या इनकेस 1-2 दिवसामध्ये 36,000 ही जर लेवल ब्रेक केली तर मार्केटसाठी खूप मोठी अपसाईड मूव जी आहे ती काय होते तयार होते. पण मित्रांनो मी ज्या लेवल दिले त्या लेवल जोपर्यंत क्रॉस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला मार्केटवरती लॉंग पोझिशन किंवा बुलिश व्ह्यू ठेवायचं नाही. आणि जोपर्यंत डाऊन साईडला मी सांगितलेले लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत शॉर्टचा विचार तुम्ही करायचा नाही. आणि जी रेंज ह्या दोन्हीच्या दरम्यान नाहीये जी रेंज दोन्हीच्या दरम्यान आहे तो नो ट्रेड झोन आहे. तिथं ट्रेडिंग तुम्ही टाळा. ट्रेड टाकला तर थोडे थोडे पॉईंट घेऊन काय करा त्या ठिकाणी तुम्ही ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात. मित्रांनो निफ्टीचा जर चार्ट बघितला तर निफ्टीच्या चार्ट मध्ये काय व्हायला लागले हे पहिल्यांदा काय करा समजून घ्या. मित्रांनो निफ्टीला देखील इथे एक ट्रेंड लाईन आहे. म्हणजे विशेषतः जर बघितलं तुम्ही ही ट्रेंड लाईन मित्रांनो ऑलमोस्ट 18 जून पासून ही एक ट्रेंड लाईन तयार झाली आहे. आणि ह्या ट्रेंड लाईनला मार्केट काय करायला लागले कंटिन्यू बेसिसवर रिस्पेक्ट देत आहे. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी समजून घ्या. मग मित्रांनो उद्या मार्केट ह्या रेंज मधून काय करेल ज्या पद्धतीचं मार्केटचं सेटअप सुरू आहे या पद्धती यानुसार जर मार्केट काय होऊ शकतं या ठिकाणी ही रेंज जर डाऊन साईडला मार्केटनं जर ब्रेक केली तर इथं मार्केटमध्ये चांगला फॉल जो आहे तो काय होऊ शकतो निफ्टीमध्ये दिसू शकतो. आणि वरच्या साईडला जर गेलं तर 15,900 मित्रांनो खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स जो आहे तो निफ्टीमध्ये क्लिअरली आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे सेल ऑन राईटची पॉलिसी जी आहे ती इथं देखील काय करावं लागेल ठेवावी लागेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण सेल ऑन राईटची पॉलिसी ठेवत असताना मित्रांनो तुम्हाला अजून बाकीच्या गोष्टी देखील काय करणं या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.